अब सध्या 5,000 रुपये भाव आहे, एकरी 2,00,000 रुपयाचं बांबू निघू शकतं. भविष्यामध्ये बांबूचा उपयोग काय होणार आहे तर मी आपल्याला बांबूपासून तयार काय काय होते सांगतो. आता हे आपल्या परळीचं थर्मल आहे, या थर्मलमध्ये आता वर्षाला 10% कोळसा जाळायचं कमी करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये बायोमास जाळावं लागणार आहे, आपण बांबू त्याच्यात जाळून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आता नुमालीगड, आसाममध्ये नुमालीगड नावाच्या गावात ऑगस्ट महिन्यामध्ये वर्षाला 6 कोटी लिटर इथेनॉलची 5,00,000 टन बांबूपासून 750 रुपये चिपिंगचा खर्च घेऊन 450 बांबूच्या वाहतुकीचा खर्च करून नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार या 3 देशांनी एकत्र येऊन 3,000 कोटी रुपये खर्च होतील. आता बांबूपासून इथेनॉलची रिफायनरी सुरू होऊ लागली. म्हणजे आता गडकरी साहेबांनी आज काय सांगितलं, 5 वर्षात डिझेल पेट्रोल बंद होणार, त्याच्या जागी इथेनॉल येणार आणि इथेनॉल ऊसाचं पुरणार नाही, ते बांबूपासूनच पुरणार आहे आणि ते पुढच्या महिन्यामध्येच रिफायनरी सुरू झाली की आपोआप देशामध्ये रिफायनऱ्या उभ्या होतील. मी देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित देशमुख साहेब, अमित शाह साहेब यांना मी विनंती केली आणि त्यांना सांगितलं की 300 सहकारी तत्वावर रिफायनऱ्या सुरू करा. पण अमित शाह साहेबांनी जवळपास होकार देखील ते असं मला दिसून आलेलं आहे. आणि मग ज्या दिवशी बांबूपासून इथेनॉल सुरू झालं की मग लोक ऊस लावण्यासारखं बांबू लावतील. ऊसात आणि बांबूत काय फरक आहे, 1 टन ऊस गाळलं 80 लिटर इथेनॉल निघतंय, 1 हेक्टर बांबू लावलं 20,00,000 लिटर पाणी लागतंय, 1 टन बांबू गाळलं तर 400 लिटर इथेनॉल निघतंय. ऊसाच्या 10 पट पाणी कमी आणि 5 पट उतारा जास्त इथेनॉलचा, असं हे बांबूचं पीक आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी बांबू लावणं गरजेचं आहे. त्याच्या आणखीन एक म्हणजे हे तर झालं पोटोबा, मग इटोबा काय, बांबूमध्ये स्वार्थ आणि परमार्थ, पोटोबा आणि इटोबा दोन्ही गोष्टी आहेत. स्वार्थ झालं 1.5-2 लाख रुपयाचं, परमार्थ काय, माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं 1 झाड 320 किलो देतं. म्हणजे एका माणसाला 1 झाड लावलं तरी त्याच्या वर्षाचा ऑक्सिजनचा प्रश्न मिटेल. दुसरं, जगामध्ये माणूस जातीचे 2 दुश्मन, एक कार्बन आणि एक तापमान. मग बांबू जगात सगळ्या झाडापेक्षा अधिक 30% कार्बन जास्त खाते. म्हणजे पृथ्वीवर माणसाला वाचवायचं असेल तर आता बांबू लावणं, बांबू लावल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सरकार आता शेतकऱ्याला सांगते 2400 झाड 1 हेक्टर मध्ये लावा, मनरेगामधून 14 लाख रुपये मिळतात. 1 हेक्टर मध्ये तुम्ही 1,250 झाड लावलो, सरकार तुम्हाला 7.5 लाख रुपये अनुदान देते. तुम्ही 600 झाड लावलो की तुम्हाला सरकार पावणे 4 लाख रुपये देते. तुम्ही बांधावर 100 झाड लावलो तर सरकार तुम्हाला 59,000 देते. तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये बांबू लावलो, गावात तुमचं सरकारी रान असल तर 1 रोपाला 240 देते सरकार. शेतकऱ्यांनी लावलं 180 रुपये देते. नॅशनल बांबू मिशन मध्ये गेलो 120 रुपये सरकार देते. अटल बांबू मिशन मध्ये गेलो रोपाच्या 80% अनुदान मिळते. एवढ्या सगळ्या योजना करणं म्हणजे काय, म्हणजे आता झाड लावल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही. म्हणून सरकार एवढ्या योजना काढलेल्या आहेत.